शुक्रवार को पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावन को इन्होंने पत्रकार परिषद ली जिस दौरान उन्होंने राज्य सरकार द्वारा माफ नहीं किए गए बिजली बिल के, के, के मुद्दे पर अपनी राय रखी है साथ ही इस दौरान चेतावनी दी कि अगर इस संबंध में राज्य सरकार ने कोई कदम नहीं उठाए तो जल्द ही भारतीय जनता पार्टी इसके विरोध में आंदोलन करेगी राज्य के ऊर्जा मंत्री नितिन राउत ने कोरोना काल में राज्य की जनता को बिजली बिल माफ करने का आश्वासन दिया था हालांकि इन बातों पर अमल नहीं किया गया इस विषय पर पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावन ने कहा कि राज्य सरकार ने जो किया है वो बहुत ही अनुचित है इस दौरान उन्होंने कहा कि भाजपा सरकार के दौरान किसानों को बिजली बिलों में राहत दी जा रही थी लेकिन मौजूदा सरकार किसानों को लूट रही है महाराष्ट्र तो सरकार ने पुनः मुगल तो धोरण स्वीकार लमूद तो के महाराष्ट्राचं सरकार हे पंचेचाळीस लाख शेतकरी आणि जवळपास तीस लाख घरगुती वीज ग्राहकाचं डिस्कनेक्शन करणार आहे एकंदरीत पंच्याहत्तर लाख परिवाराचं डिस्कनेक्शन करण्याचा मानस या सरकारने घेतला आहे चार कोटी जन चार कोटी जनतेला त्रास देण्याचा या सरकारने विचार केला आहे मागच्या सरकारच्या काळामध्ये पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना वीज देतानी कधीही एकही लाईनमल शेतामध्ये गेला नाही आणि वीज कापली नाही पण हे सरकार आल्या आल्या शेतकऱ्यावर शेतमजुरावर गरीब माणसावर अन्याय करत आहे आज शेतकऱ्याकडे कर पैसा नाही सोयाबीन कापूस धान मिरची या नुकसानामध्ये गेलं बोंडळी आली खोडकीड आली सरकारी सांगितलं होतं पंचवीस हजार रुपये एकरी बांधावर देऊ दिले नाही इस वक्त राज्य सरकार का विरोध करते हुए बावन कोए ने कहा कि अगर सरकार ने इस मुद्दे पर जल्दी विचार नहीं किया तो जल्द ही भारतीय जनता पार्टी इस विषय के विरोध में तीव्र आंदोलन करेगी पार्टी लवकरच तीव्र आंदोलन करणार आहे ते आंदोलन एवढं तीव्र असेल या सरकारला आम्ही नामोहरन करू इतकं तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत आणि शेतकऱ्यांना माझी विनंती आहे ज्यांचं डिस्कनेक्शन करायला आलं त्यांना माझी विनंती आहे की डिस्कनेक्शन करू नका करू देऊ नका संघर्ष करा तुम्हाला चुकीचे बिल दिले आहेत चुकीचं त्या ठिकाणी तुमचे मीटर कापताय तुमचे इलेक्ट्रिक कनेक्शन कापताय संघर्ष केला पाहिजे आणि माझी विनंती सर्वांना आहे तुमच्या घरी कोणी इलेक्ट्रिक मीटरचं इलेक्ट्रिक डिस्कनेक्शन करायला आलं तर भारतीय जनता पार्टीला कळवा आम्हाला कळवा आम्ही उभे राहू पण या मुघलशाही सरकारच्या विरुद्ध आम्ही लढू भारतीय पार्टी महाराष्ट्र प्रचंड आंदोलन करेल सरकार जवाबदार राज्य सरकार द्वारा माफ नहीं किए गए बिल का विरोध बहुत लोगों द्वारा क्या क्या अब इस संदर्भ में आगे क्या होगा ये तो वक्त ही बताएगा कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा हटवार की रिपोर्ट